हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपला चॅनल फिजिओ फॉर यू वर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 7 इझी स्ट्रेचेस अप्पर बॅकसाठी. आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आपली कामं नेहमीच आपली जी फॉरवर्ड फ्लेक्शनची कामं असतात त्यामुळे आपल्याला अप्पर बॅकला किंवा अप्पर बॉडीचे जे मसल्स आहेत मग ते नेक असो, शोल्डर असो किंवा आपले थोरॅसिक मसल्स असो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला स्टिफनेस जाणवतो. हळूहळू हा स्टिफनेस वाढून मग तुम्हाला नेक पेन किंवा अप्पर बॅक पेन जो आहे तो होऊ शकतो. मग आज आपण बघणार आहोत असे इझी स्ट्रेचेस जे तुम्ही रेग्युलर रुटीनमध्ये मध्ये मध्ये जरी करत राहिलात, तुमच्या ऑफिस आवर्समध्ये जरी तुम्ही वेळ काढून हे थोडे थोडे करत राहिलात तर हा स्टिफनेस नक्कीच कमी होऊ शकतो. लेट्स सी, सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ते शोल्डर ब्लेडसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला क्रॉस करायचे आहेत. जेव्हा तुम्ही हा स्ट्रेच असा होल्ड करता तुमचे शोल्डर ब्लेड्स आहेत ते प्रॉपर ओपन होतात आणि त्यामुळे आतले डीप जे मसल्स आहेत त्याच्यावरचा जो ताण आहे तो यामध्ये नक्कीच कमी होतो. होल्ड इट फॉर 20 काउंट्स टू 30 काउंट्स अँड देन रिलॅक्स. देन अपोजिट साइड, हे तुम्ही आधी केलं आता अपोजिट, राईट? ते होल्ड करायचंय. हे दोन्ही डायरेक्शनचा तुम्हाला वेगळा इफेक्ट येतो दोन्ही शोल्डर ब्लेड्सवर, म्हणून दोन्ही डायरेक्शनने तुम्हाला हे करायचंय. राईट? अँड देन रिलॅक्स. ओके, हा झाला फर्स्ट स्ट्रेच. नेक्स्ट आहे हा साइड स्ट्रेच करायचा आहे. दोन्ही हात वर, आधी एक रिस्ट पकडायचा आणि एका साइडला स्ट्रेच व्हायचा. यामध्ये तुम्हाला फक्त अप्पर बॉडीला स्ट्रेच द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला लोअर बॅक पर्यंत जायचं नाहीये. त्यामुळे आधी आपण कधी कधी हात पाय आहेत त्याच्यामध्ये जास्त डिस्टन्स घेतो आणि मग असं बेंड व्हायला जातो कारण आपल्याला लोअर बॉडीला स्ट्रेच द्यायचा असतो. पण यामध्ये आपल्याला असं नाही करायचंय, आपला शोल्डर विड्थ डिस्टन्स आहे तेवढाच ठेवायचा आहे. एक रिस्ट आहे ती पकडायची आणि फक्त अप्पर बॅकला किंवा अप्पर साइड ही आहे इथे फक्त तुम्हाला स्ट्रेच आला पाहिजे तो होल्ड करायचा आहे. देन रिलॅक्स, दुसरी बाजू, होल्ड इट, स्ट्रेच इट अँड देन रिलॅक्स. राईट? खूप इझी आहे. तुम्ही हे मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही अगदी बसून जरी असाल तरीही तुम्ही हे करू शकता. इनफॅक्ट बसून पण हे इझी पडतं कारण तुमची लोअर बॉडी असते ती फिक्स असते आणि त्यावर जेव्हा तुम्ही स्ट्रेच करता तुम्हाला साइड वेज फार चांगला स्ट्रेच मिळतो. हा झाला सेकंड स्ट्रेच. थर्ड स्ट्रेच मध्ये आपल्याला नेक मसल स्ट्रेच करायचे आहेत. आपल्याला एक हात मागे घ्यायचा आहे आणि एक हात आपल्याला डोक्यावर ठेवून साइड वेज फक्त थोडासा पुश द्यायचा आहे अँड देन रिलॅक्स. अगेन दुसऱ्या बाजूला हात ठेवायचा डोक्यावर, पुश इट, होल्ड इट अँड देन रिलॅक्स. राईट? नेक्स्ट आहे तोही नेक मसल्स आहे पण त्यामध्ये तुम्हाला 45 डिग्री मध्ये बघायचं आहे. अगेन हात तुम्हाला मागे घ्यायचा आहे म्हणजे तुमचा शोल्डर जो आहे त्याची मुवमेंट कमी होते. यामध्ये 45 डिग्री बघायचा, हात पुढून घ्यायचा आहे आणि थोडासा पुश द्यायचा आहे डोक्याला. तुम्हाला हे जे मसल्स आहेत इथे प्रॉपर ताण जाणवतो. होल्ड इट, रिलॅक्स. अपोजिट साइड, हात मागे, हात पुढून घ्यायचा आहे डोक्यावर आणि खाली थोडासा पुश द्यायचा आहे अँड देन रिलॅक्स. राईट? त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वाय आणि डब्ल्यू स्ट्रेच. वाय आणि डब्ल्यू मध्ये आपल्याला हात जे आहेत ते दोन्ही असे ओपन, हा झाला वाय आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे डब्ल्यू मध्ये. राईट? तर आधी तुम्हाला वाय मध्ये जितकं तुम्ही एक्सपांड करू शकता किंवा हात तुमचे स्ट्रेच करू शकता तेवढा स्ट्रेच करून होल्ड करायचा आहे. याने तुमची थोरॅसिक स्पाईन आहे ते थोडं आहे त्याच्यावरचा स्ट्रेच जातो. तुमचे जे आपण चेस्ट मसल्स आहेत त्याच्यावरचा ताण आहे तोही यामध्ये कमी होतो. त्यामुळे ते होल्ड करायचंय 20 काउंट्स. नॉर्मल ब्रिदिंग, ब्रेथ ह्यामध्ये होल्ड करायची नाहीये आणि तस होल्ड झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू हात डब्ल्यू मध्ये आणायचंय आणि आपले शोल्डर्स आहेत हे मागे पुल करायचे आणि होल्ड करायचंय. राईट? अगेन वाय, 20 काउंट्स होल्ड, नॉर्मल ब्रिदिंग, अगेन डब्ल्यू मध्ये आणायचंय. राईट? हा करतानाही तुम्हाला जाणवेल की तुमच्या अप्पर बॅकवर किंवा शोल्डर्सवर, चेस्ट मसल्सवर असा जो स्टिफनेस आहे डीप तो बराच कमी होतो. याबरोबर तुम्ही जर इनहेल आणि एक्झेल पण व्यवस्थित केलं तर तुम्हाला जाणवेल की तुमचे लंग्स पण फार चांगले यामध्ये एक्सपांड होत आहेत. राईट? तर हे आपले झाले स्ट्रेचेस. नेक्स्ट स्ट्रेचमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला अप्पर बॅकचे जे मसल्स आहेत त्यासाठी आपला टेबल टॉप स्ट्रेच आपण म्हणतो याला, की तुम्ही टेबल पकडायचं आहे
आणि थोडस आपली बॉडी आहे ही मागे पुल करायची आहे. यामध्ये तुमचे बॅक आर्च ठेवायचे नाहीये, प्रॉपर असे राउंड करा सो दॅट तुमचे हे जे मसल्स आहे इथे प्रॉपर स्ट्रेच येतो. होल्ड इट अँड रिलॅक्स अगेन. होल्ड राईट. ह्यामध्ये मान तुम्हाला वर नाही घ्यायचे, जितकं तुम्ही राउंड कराल अपर बॅक तेवढा यावर ताण छान येतो. अँड रिलॅक्स राईट. हे आपले सिक्स स्ट्रेचेस झाले. आताच मला जाणवलं होतं की माझ्या अपर बॅक मध्ये खूप चांगला याचा फरक पडलाय. आणि लास्ट स्ट्रेच आहे तो आपण करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे. हात दोन्ही असे ठेवायचे राईट, तर दोन्ही हात आपण असे ठेवायचे आहेत राईट. आणि हळूहळू आपल्याला आपली बॉडी आहे ही खाली घ्यायची. हात आपल्याला फिक्स ठेवायचे आहेत. होल्ड इट अँड रिलॅक्स अगेन. डाउन नॉर्मल ब्रीदिंग. होल्ड इट अँड रिलॅक्स राईट. तर तुम्हालाही जाणवलं असेल की आता हे जे सगळे आपण स्ट्रेचेस केले यामध्ये ऑलमोस्ट फ्रॉम नेक टू अपर बॅकचे आपण सगळे अगदी चेस्ट मसल शोल्डर मसल्स ह्या सगळ्यांना आपण व्यवस्थित यामध्ये स्ट्रेच दिलाय. त्यामुळे डीप विद इन कुठेही तो स्टिफनेस असतो. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर केले तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. तर हे सगळे स्ट्रेचेस तुम्ही रुटीनमध्ये ऍड करायचे आणि मला कमेंट्समध्ये कळवा या सगळ्याचा तुम्हाला किती फायदा होतो. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.